तर मुलांनो, काल आपण थेल्स व त्यावरचा व्यत्यास त्याचा व्यत्यास यावरची आपण उदाहरणं पाहिली होती आणि यातील शेवटचं एक उदाहरण पाहिलं होतं पा आपण. तर थेल्सवरती या प्रकारे दिलं होतं, त्रिकोण ए बी सी असं आणि नंतर डी ई समांतर असं दिलं होतं पा, डी समांतर बी सी. आणि यावर तुम्हाला थेल्स लिहिता आलं पाहिजे. म्हणजे थेल्समध्ये काय काय असतं, थेल्स कशावरती असतो, थेल्स हा त्रिकोणावरती. त्रिकोणामध्ये थेल्स केव्हा वापरायचा, जर त्रिकोणामध्ये एका बाजूला दुसरी बाजू समांतर असेल आणि ती इतर दोन बाजूला छेदता असेल तरच थेल्स वापरायचा, नाही तर थेल्स वापरायचा नाही. ही पहिली अट समजलं. मग जर समांतर असेल तर तुम्हाला तीन प्रकारे विधाने लिहिता येतात आणि ही तीन आपण काल सिद्ध केली होती पास शेवटच्या उदाहरणामध्ये. काय जर यालाही समांतर असेल तर नंबर आपण एक लिहू शकतो इथं. समजलं काय, डी ई समांतर बी सी असेल तर थेल्सनुसार इथून असं खाली यायचं म्हणजे ए डी, याला यानं भागायचं म्हणजे आपण ए डी भागिले डी बी बरोबर दुसऱ्या बाजूला इकडे हे असं यायचं ए ई भागिले ई सी हे असं. म्हणजेच ह्या समांतर रेषेमुळे हे दोन ह्या दोन रेषा समान प्रमाणात किंवा समान गुणोत्तरामध्ये विभागतात, हे थेल्सचा प्रमेय आहे. दुसरं आपण सिद्ध केलं होतं पहा, हे असं असेल तर ही बाजू भागिले ही बाजू असं पाहिलं होतं, म्हणजे ए डी भागिले ही पूर्ण बाजू असेल इथं ए बी बरोबर इकडं जर असं घेतलं असेल तर इकडं असं घेतलं पाहिजेत ए ई भागिले हे पूर्ण घेतलं असेल तर इकडं पण हे पूर्ण म्हणजे ही गुणोत्तरे भागिले ए सी. आणि तीन नंबरचं आपण पाहिलं होतं पा, ही पूर्ण बाजू घेतला असं आणि हे घेतला असाला असं, म्हणजे ए बी भागिले डी बी बरोबर इकडं ही पूर्ण बाजू घेतला असाल ए सी भागिले काय सांगता येतो ई सी. ही तीन तुम्हाला विधानं मांडता आलं पाहिजे. काही वेळा असं ऑब्जेक्टिव्ह विचारतात, एक दोन तीन चार असं आहेत का, नाही ह्या चार गुणोत्तर एक दोन तीन चार घटकापैकी तुम्हाला तीन घटक देतात आणि चौथं तुम्हाला ओळखा म्हणतात. तेव्हा तुम्ही तर एका बाजूला काय वापरलं ते पाहायचं या बाजूला आणि तसंच दुसऱ्या बाजूला घ्यायचं, इकडं काय वापरलं बघायचं तसंच दुसऱ्या बाजूला घ्यायचं, इकडं काय बघायचं तसंच दुसऱ्या बाजूला घ्यायचं, किंवा हे दिलं असेल तर हे पूर्ण करायचं. समजा तुम्हाला असं दिलं असेल डॉट डॉट असं, मग इथं ई सी आहे म्हणजे ई सी ही आहे पा, मग तुम्ही इकडं काय करणार इकडं डी बी लिहिणार या ठिकाणी, असं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे हे एक. किंवा हेच तुम्हाला असं विचारतात, तुम्हाला असा त्रिकोण देतात इकडं असं पी क्यू आर आणि हे समांतर आहे एक्स वाय, इथं ए इथं बी इथं सी आणि इथं डी असं, म्हणजे असं नावं लिहिता असं दिलं असेल तरी तुम्हाला मांडता आलं पाहिजे पहा, याला हे समांतर आहे. समांतर आहे म्हणजे आपण थेल्स वापरतो किंवा थेल्स वापरता येतो, कारण त्रिकोणामध्ये तर समांतर रेषा आहे म्हणून थेल्स वापरता येतो. तेव्हा यांचं जर गुणोत्तर घेतलं असेल नंबर एक तुम्हाला ए भागिले बी बरोबर डॉट डॉट असं म्हणतात पा, समजलं. किंवा इथं ए नंबर दोन ए भागिले ए अधिक बी बरोबर इकडं असं विचारतात, किंवा या ठिकाणी नंबर तीन ए अधिक बी भागिले बी बरोबर असं विचारतात तुम्हाला, दुसरी बाजू तुम्हाला लिहिता आली पाहिजे. मग इकडे काय म्हटलं पा, ए भागिले बी, ए म्हणजे इथून हे अंतर बी म्हणजे हे अंतर, मग तुम्ही दुसऱ्या बाजूला काय करणार इकडं जे आहे ते तिकडं मांडलं पाहिजेत, म्हणजे इकडे काय समजा सी भागिले डी हे तुम्हाला असं मांडता आलं पाहिजे. पुन्हा पा ए भागिले ए अधिक बी, इकडे ए भाग म्हणजे हा भाग दुसऱ्या बाजूला हा भाग आला पाहिजेत म्हणजे सी आलं सी भागिले, इकडं ए अधिक बी
ए अधिक बी म्हणजे ह्या दोघांची बेरीज, इकडं सी अधिक डी असं मानता आलं पाहिजे. पुन्हा इथं ए अधिक बी अंशामध्ये आहे म्हणजे अंशामध्ये इकडं सी अधिक डी भागिले बी इथं हे आहे म्हणजे भागिले डी असं. तुम्हाला असं एक मार्काला काय वेळेला विचारतात तेव्हा तुम्हाला हे मानता आलं पाहिजे. तर हे झालं एक मार्कासाठी. आता आपण यावरची काही उदाहरणं पाहणार आहोत. कालच्या उदाहरणाच्या पुढंही सोडवायची तुम्ही गरज असेल तर हे तुम्ही लिहून काढायचं. तर पुढचं उदाहरण बघूया आपण. दिलेलं बघा, हे एक उदाहरण आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये काय म्हटलं पहा. आकृतीमध्ये पी एस भागिले एस क्यू, पी एस म्हणजे हे भागिले एस क्यू म्हणजे हे आहे पहा, बरोबर पी टी भागिले टी आर हे असं दिलेलं आहे. आणि म्हटलंय व म्हटलंय पहा, कोण पी एस क्यू पी एस सॉरी पी एस टी बरोबर कोण पी आर क्यू पी एस टी म्हणजे हा कोण बरोबर हा कोण असं दिलेला आहे. तर सिद्ध करा हा त्रिकोण जो आहे तो समद्विभुज त्रिकोण आहे सिद्ध करायचं. मग समद्विभुज त्रिकोण सिद्ध करा म्हटलं असेल तुम्हाला समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म माहिती पाहिजे. कोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात, नावावरती ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. पहा समजा ए बी बाजू ही आठ आहे आणि आठ पैकी एक तर ही पाहिजे किंवा आठ पैकी ही पाहिजे पा या ठिकाणी मी ही घेतो या ठिकाणी. हे पण हे चिन्ह मांडलं, हे पण आठ आहे, दोन बाजू समान, तिसरी बाजू कोणतीही चालते, याला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. पहा या समद्विभुज त्रिकोण आहे सिद्ध करायचं आहे आपल्याला, दिलेला नाही सिद्ध करायचं. इथं बाजूंची मापं वगैरे काय दिली नाहीत पहा, ते आपण सिद्ध केलं पाहिजे. म्हणजे इथं बाजूंची किमती दिलेली नाहीत. मग किमती दिली नसेल तर पुन्हा समद्विभुज ओळखायचं कसा, कोणावरून ओळखायचा. तर कोणामध्ये पहा, कोणावरून तो समद्विभुज आहे कोणावरून तो समभुज आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला त्याचं गुणधर्म पाहिजेत. तर समभुज त्रिकोण आमचं वैशिष्ट्य काय, सर्व बाजू समान समभुज आणि प्रत्येक कोण सारख्याच मापाचा, सारख्याच म्हणजे प्रत्येक कोण 60 अंश. तिथं कोणाची किंमत नक्की झाली. समद्विभुज त्रिकोणाचं वैशिष्ट्य काय, समान बाजू समोरील कोण समान मापाचे असतात. समजलं, हे ह्या दोन बाजू समान आहेत, याच्या समोरील कोण म्हणजे हा कोण आला पहा, आणि या बाजू बाजू बरोबर ही बाजू आहे याच्या समोरील कोण हा येतोय पहा, आणि हे दोन्ही कोण समान म्हणजे इथं जे चिन्ह आहे ते इथं चिन्ह येत आहे. समजलं, हे त्या समद्विभुज त्रिकोणाचं वैशिष्ट्य. समजलं, बाजू दिली नाहीत, कोण दिलेले आहेत, बरोबर आहे. आणि हा तुम्हाला समद्विभुज त्रिकोण सिद्ध करायचा आहे म्हणजेच पी क्यू आर मध्ये हा कोण, तिथे त्यांनी चिन्ह दाखवलेलं आहे म्हणजे या कोणाबरोबर एकतर हा कोण किंवा हा कोण दाखवता आला पाहिजे. समजलं, हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे पहा. मग आता कसं सिद्ध करता येतं बघूया इथं पहा. तर इथं बघा, पी एस भागिले एस क्यू, पी एस भागिले एस क्यू आणि पी टी भागिले टी आर या दोघांची गुणोत्तरे दिलेले आहेत आणि हे कोण समान म्हटलेलं आहे पहा. मग काय करायचं पहा, आन्सर तुमचं या ठिकाणी, सोल्युशन या ठिकाणी. या त्रिकोणामध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, ह्या त्रिकोणामध्ये हे गुणोत्तर दिलेलं बघा, हे गुणोत्तर दिलेलं घटना आपण घेऊया. बरोबर आहे, पी एस भागिले एस क्यू बरोबर पी टी भागिले टी आर का हे दिलेलं आहे गृहित. बरोबर आहे का बघा, दिलेलं आहे. मग जेव्हा बाजूंची गुणोत्तरे दिलेल्या असतात त्रिकोणामध्ये, बाजूंची गुणोत्तर दिलेल्या असतात की ज्या एका बाजूमुळे झालेल्या ह्या बाजू आहेत, तेव्हा या ठिकाणी ही गुणोत्तरे समान असतील तर ही रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. थेलचा व्यत्यास सांगतोय. समजलं का नाही, म्हणून या ठिकाणी एस टी समांतर क्यू आर, समांतर क्यू आर. समजलं का, पुढं कारण का, इथं बी पी टी किंवा थेल्स म्हणा, थेल्सचा व्यत्यास, थेल्सचा व्यत्यास. आता याला हे समांतर आहे, मग समांतर रेषेचा गुणधर्म काय. समजा ह्या दोन समांतर रेषा आहेत, समांतर रेषा आहेत आणि दोघांना एखादी रेषा छेदत असेल, ही छेदी का झाली,
तर कोणकोणते कोण समान असतात, तर या ठिकाणी जितका कोण हा असतो तितकाच कोण हा असतो, किंवा जितका हा असतो तितका हा असतो, जितका हा असतो तितका हा असतोय, किंवा या ठिकाणी हा जितका कोण असतो तितका हा कोण असतो, या कोणांच्या जोड्या समान असतात आणि या कोणांना म्हणतात संगत कोण, म्हणजे संगत कोण समान असतात, किंवा हा कोण जितका असेल तितका हा कोण असतोय, याला आपण व्युत्क्रम कोण म्हणतो, आपण व्युत्क्रम कोण समान असतात किंवा रेषा समांतर असतील तर, मग इथं समांतर आहे छेदिका पाहिजेत, इथं छेदिका आहे पहा, त्यामुळे जितका कोण हा असेल तितकाच कोण हा असणार, समजला, हे दोन्ही कोण का असणार समान, म्हणून तुम्ही म्हणायचं या ठिकाणी कोण हा माहिती आहे हा माहिती नाही, म्हणून माहिती नसताना प्रथम घ्यायचा कोण पी क्यू आर बरोबर कोणता पी एस टी, बरोबर कोण पी एस टी का, तर एक आहे संगत कोण, हे संगत कोण आहे, समजलं का, परंतु पा या दोनापैकी एक कोण इथं दिलेलं आहे पा, ते विधान लिहायचं म्हणून लिहायचं परंतु, कोणतं समजा कोण पी एस टी बरोबर कोण पी आर क्यू का, तर त्यांनी दिलेलं आहे म्हणजे गृहित, समजलं का बघा, मग आता ह्या दोन समीकरणामध्ये पहा, हे समीकरण तुमचं एक घ्या किंवा दोन घ्या, ह्या दोनावरून आपण समीकरणाला एक म्हणूया, याला समीकरण आपण दोन म्हणूया, ह्या दोन्ही समीकरणामध्ये इथं जे आहे ते इथं आहे, म्हणजे एक बाजू समान आहे, जर दोन समीकरणामध्ये एक बाजू समान असेल तर उरलेल्या दोन बाजू का समजा समान असतात, म्हणून इथं लिहायचं समीकरण एक व दोन वरून, समीकरण एक व दोन वरून हे दोन्ही कोण समान, कोण पी क्यू आर बरोबर कोण पी आर क्यू, समजलं का नाही, कोण पी क्यू आर बरोबर कोण पी आर क्यू, म्हणजे हे दोन कोण झाले पा, आणि हे कोण कसे आहेत, हा कोण या बाजू समोर आहे आणि हा कोण या बाजू समोर आहे, समान कोणा समोरील बाजू का असतात, समान असतात, म्हणून तुम्ही लिहायचं या ठिकाणी याच्या समोरील कोण, तुम्ही काय लिहिणार, घ्या या कोणा समोर क्यू समार समोरील कोण कोणता पी आर, म्हणून पी आर बरोबर आर समोरील पी क्यू, पुढं कारण लिहायचं समान कोणासमोरील, समान कोणासमोरील बाजू, समजलं का, मग दोन बाजू समान असेल तर दोन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात समद्विभुज त्रिकोण, म्हणून लिहायचं त्रिकोण पी क्यू आर हा कोणता समद्वी, समद्विभुज त्रिकोण आहे, समद्विभुज त्रिकोण आहे हे सिद्ध, समजलं, या प्रकारे तुम्हाला हे सिद्ध करता आलं पाहिजे, हां, मग भूमितीमध्ये काय असतं, आकृतीचे गुणधर्म तुम्हाला माहिती असले पाहिजेत आणि ते गुणधर्म वापरता आले पाहिजेत, हां, आणि हे जेव्हा जमतं तेव्हा तुम्हाला ते विधान सिद्ध करता येतं, म्हणून जे शिकलं आहे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे पा, समद्विभुज त्रिकोण ताबडतोब डॉक्युमेंट दोन गुणधर्म आले पाहिजेत, समोरासमोरील बाजू समान आणि समान बाजू समोरील कोण समान, दोन बाजू समान आणि दोन बाजू समोरील कोण का समजा येतं समान, म्हणजे समद्विभुज त्रिकोण, मग त्या गुणधर्माचा इथं वापर केला, समजलं, आता दुसरं उदाहरण बघूया या ठिकाणी, इथं आकृती आणि माहिती दिली होती आणि त्याच्या आधारे आपण ते उदाहरण सोडलं, आता इथं काय म्हटलं पा, फक्त विधान दिलेलं आहे ए बी सी डी हा समलंब चौकोन असून ए बी समांतर सी डी मध्ये स्वल्पविराम आहे, म्हणजेच या ठिकाणी ए बी समांतर सी डी, नंतर ई व एफ हे अनुक्रमे ए डी व बी सी या असमांतर बाजूवरील बाजूवर बिंदू असे आहेत की ई एफ समांतर ए बी आहे, तर हे सिद्ध करा म्हटलंय पण, समजलं का, मग आपण काय केलं पाहिजे बघा या ठिकाणी, सुरुवातीला समलंब चौकोन, चौकोनाचे अनेक प्रकार आहेत, तुम्हाला ते नाव घेतल्याबरोबर आकृती काढता आली पाहिजे तरच तुम्हाला ते गणित करता येते, समलंब म्हणजे चौरस काढून चालत नाही, समलंब म्हणजे समांतर काढून चालत नाही, तुम्हाला समलंब चौकोन, कुणाला समलंब चौकोन म्हणतात, ज्या चौकोनामध्ये समांतर बाजूची फक्त एक जोडी असते,
त्याला समलंब चौकोन असे, ट्रॅपिझम म्हणजे समलंब चौकोन असे म्हणतात. समजलं का नाही? आकृती पहा कशी होणार, एक बाजू समांतर, समान नव्हे, समांतर बाजूची एकच जोडी, म्हणजे आपण याला समांतर काढला आणि नंतर तुम्ही असं सांधा वाटले असे या ठिकाणी, हा तुमचा समलंब चौकोन होतोय. बरोबर आहे? इथं एक समांतर बाजू काढायची अशी एक, आणि याला समांतर दुसरी, नंतर आपण हे सांधणार आहोत, हा तुमचा समलंब चौकोन होतोय. नावं दिली पाहिजे, पा नावं देण्यासाठी ही अट आहे, कशी नावं चालत नाहीत. समांतर बाजूंची जोडी म्हणजे ए बीला समांतर सी डी, बघा हे ए बी दिला सी डी, चूक, समजलं? क्रमवार नावं कसे, ए बी सी डी, ए नंतर बी, बी नंतर सी, डी तर सी पाहिजे त्या ठिकाणी, नंतर इथं डी पाहिजे, समजलं का नाही? हा तुमचा समलंब चौकोन झाला, करेक्ट. नंतर काय म्हटलंय, ई व एफ हे म्हणजे ई बिंदू कोनावरती अनुक्रम म्हणजे ए डी, ए डी ही आहे आणि बी सी ही आहे, ह्या असमांतर बाजू, समजलं का नाही? याच्यावरती एक मध्यबिंदू म्हटलं ना नाही, इथं ई आहे आणि त्यानंतर एफ इथं आहे, पहा हे दोन बिंदू आहेत आणि असे आहेत, एफ समांतर हे सांधल्यानंतर ए बीला समांतर आहे, म्हणजे हे सांधल्यानंतर ही रेषा कुणाला समांतर येते, दिले म्हणजे अखंड काढायचं, ए बीला समांतर म्हणजे याला समांतर ही आहे इथं, असं याला समांतर हे आहेच, समजलं? आणि पुन्हा याला हे समांतर आहे असं असं दिलेलं आहे. आणि याच्यावरून तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे, पहा काय, ए ई म्हणजेच हे भागिले बी एफ म्हणजे हे, ए ई भागिले ए डी हे, याला भागिले हे बरोबर याला भागिले हे असं, तुम्हाला हे ह्या दोघांची गुणोत्तरे समान असतात, असमांतर बाजूंची गुणोत्तरे त्या छेदनबिंदूमुळे समांतर असतात हे सिद्ध करायचं आहे. मग आता आपण इथं दिलेल्यावरून हे सोल्युशन तुमचं या ठिकाणी, जे प्रथम आकृती काढता आली पाहिजे, आकृती नसताना जर गणित केलं असाल तर पूर्णपणे शून्य मार्क, समजलं का नाही? भूमितीला आकृती लागतेच. मग पहिली गोष्ट, आपण हे कशाच्या आधारावर करतोय ते बघायचं, चौकोन आहे आणि समांतर रेषा आहेत, त्रिकोण आहे समांतर रेषा असतील तर आपण थेल्सचा वापर करतो, चौकोन असून समांतर रेषा असेल डायरेक्ट थेल्सचा वापर करता येत नाही, इथं त्रिकोण तयार करावा लागतो, समजलं का? म्हणून त्रिकोण तयार करायचा असेल, चौकोनामध्ये तुम्हाला त्रिकोण कसा करतो समजा, तर एक कर्ण काढला असाल चौकोनाचे दोन त्रिकोणामध्ये रूपांतर होतंय, म्हणून आपण काय करूया, या ठिकाणी कोणता एक कर्ण घ्यायचा, मी या ठिकाणी ए सी हा कर्ण घेतला, ए सी हा जर कर्ण घेतला असेल तर याचे काय सांगे, ए सी हा कर्ण घेतला, ए सी पण चालतो आणि असा घेतला असा पण चालतो, इथं यस आपण हा कर्ण घेऊया, हा पण चालतोय, हा बी डी कर्ण काढू या ठिकाणी, कर्ण बी डी, हा बी डी कर्ण ह्या रेषेला एका बिंदूमध्ये सांगतोय आपण, इथं नाव लिहा ओ बिंदू घेऊया आपण, म्हणून इथं रचना लिहायची, रचना काय केलं ती लिहिलं पाहिजे, इथं बी डी कर्ण किंवा कर्ण बी डी, कर्ण बी डी ई अपला ओ मध्ये छेदणारा काढला, किंवा फक्त फक्त बी डी कर्ण काढला म्हटलं तरी चालते, पा बी डी कर्ण काढल्यानंतर असा एक त्रिकोण होतो या ठिकाणी, बरोबर आहे, आणि पुन्हा या ठिकाणी दुसरा त्रिकोण कसा होतो बघा, असं घेतला असेल पुन्हा हा असा त्रिकोण होतो बघा, इथं दोन त्रिकोण होतात, करेक्ट. तुम्हाला हे लागतंय, हे आणखी हे आणि हे आणि हे पाहिजे, पहा तर इथं तुम्ही जर एवढ्या त्रिकोणाचा उपयोग केला असेल तर एवढ्यामध्ये थेल्स वापरता येतो, आणि असा वापर केला असेल तर याच्यामध्ये या ठिकाणी थेल्स वापरता येतोय, म्हणून आपण या थेल्सचा इथं उपयोग करूया. मग त्रिकोण आता या ठिकाणी
सिद्धता तुमची सिद्धता रचनानंतर सिद्धता आपण साध्य काय दिले त्यांनी ए भागिले ईडी बरोबर बी एफ भागिले एफ सी म्हटलेलं आहे आणि ते सिद्ध करण्याची आपण रचना केलेली आहे सिद्धता. प्रथम मी हा त्रिकोण घेतो पहा त्रिकोण ए बी डी मध्ये त्रिकोण ए बी डी मध्ये कुणाला काय समांतर आहे याला समांतर हे दिलेलंच आहे ई एफ समांतर ई बी EF समांतर AB का तर दिलेला आहे गृहित म्हणून तुम्ही थेट घेऊ शकता पा हा पाया आहे ना शिरोबिंदू आहे म्हणून वरून खाली यायचं ED इथं ED आहे भागिले EA इथं AE आहे पा मग EA घ्या अगर AE घ्या दोन्ही अर्थ एकच म्हणून या ठिकाणी ए ई ए ई म्हणजे हा भाग ए ई भागिले ई डी आपण असं जाऊया वरून खाली येताना डी ई न घेता आपण ई डी घेऊया ई डी भागिले हा भाग ई ए न घेता आपण ए ई घेऊया ए ई बरोबर हे असं घेतलं आणि इकडं असं आलेलं आहोत पुन्हा इकडं असं पा हे इकडं आणि असं यायचं का होणार या ठिकाणी डी ओ किंवा डी ओ भागिले ओ बी विधान नंबर एक बरोबर आहे इथं ए ई ई डी तुम्हाला ए अंशामध्ये पाहिजेत म्हणून आपण लिहू या ठिकाणी ए ई भागिले ई डी बरोबर ओ बी भागिले डी ओ किंवा ओ डी याला विधान नंबर एक लिहूया समजलं. आता हा त्रिकोण घेऊया पा या त्रिकोणामध्ये पा याला समांतर हे दिलं नाही परंतु या रेषेला ही रेषा समांतर आहे आणि या रेषेला ही समारेषा समांतर आहे. जर एका रेषेला दोन रेषा समांतर असतील तर त्या रेषा पुन्हा परस्पराला का असतात समांतर असतात म्हणून तर लिहूया तसेच तसेच त्रिकोण कोणता आता बी सी डी मध्ये बी सी डी मध्ये ह्या त्रिकोणामध्ये पहा काय दिलेलं आहे डायरेक्ट त्यांनी हे समांतर दिलं नाही पहा यामध्ये काय समजून घ्या ए बी समांतर ए बी समांतर डी सी आहे आणि या ठिकाणी ई एफ समांतर ए बी आहे ई एफ समांतर ए बी म्हणून या ठिकाणी ई एफ समांतर डी सी म्हणून ई एफ समांतर डी सी तुम्हाला याच्यावरून हे लिहिता येतं पा मग या त्रिकोणामध्ये हे ई एफ समांतर डी सी म्हणून पुन्हा असं या ठिकाणी ई एफ भागिले म्हणून या ठिकाणी बी एफ आहे या ठिकाणी बी एफ भागिले एफ सी इथे एफ सी आहे बरोबर इकडून हे भागिले असं असेल इकडे हे असं पहा बी ओ इथं काय घेतलं ओ बी भागिले या ठिकाणी असं होतंय म्हणजे ओ डी इथं आपण डी ओ घेतलंय भागिले डी ओ समजलं का ओ बी भागिले डी ओ याला विधान नंबर काय लिहूया दोन लिहूया. आता समीकरण एक आणि समीकरण दोन बघा ओ बी भागिले डी ओ इथं आहे ओ बी भागिले डी ओ आहे म्हणजे ह्या दोन बाजू समान झाल्या आपल्या आणि दोन बाजू समान असतील दोन समीकरणामध्ये म्हणजे ह्या एक एक बाजू समान असतील तर उरलेल्या बाजू काय असणार समान म्हणून खाली लिहायचं समीकरण एक व दोन वरून समीकरण एक व दोन वरून ए ई भागिले ई डी बरोबर बी एफ भागिले एफ सी ए ई भागिले ई डी बरोबर बी एफ भागिले एफ सी बी एफ भागिले एफ सी हे सिद्ध समजलं का. तुम्हाला असं उदाहरण देतात आणि उदाहरण काहीतरी सिद्ध करा असं तुम्हाला म्हणतात तेव्हा त्या उदाहरणाच्या असायना आकृती काढायची
त्या आकृतीचे गुणधर्म समजावून घ्यायचं आणि कोणत्या तत्वाच्या सहाय्यानं तुम्हाला ते सिद्ध करता येतं ते बघायचं. समजलं? चौकोनामध्ये समांतर रेषा आहे आणि थेल्स वापरायचं असेल त्रिकोण पाहिजे म्हणून आपण हा कर्ण काढला आणि त्रिकोणामध्ये रूपांतर केलं आणि नंतर याला समांतर ही आहे म्हणून इथं थेल्स वापरला असा या ठिकाणी आणि हे विधान मिळवलं. इथं हे असं विधान मिळालेलं आहे परंतु इथं हे उलट आहे. छेदामध्ये ईडी आहे तर अंशामध्ये आहे म्हणून व्यस्त घेतला या विधान नंबर एक. दुसरा त्रिकोण घेतला याला समांतर हे आहे आणि याला समांतर हे आहे म्हणून हे याला समांतर मी इथं दाखवलेलं आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा थेल्स वापरला असा या ठिकाणी आणि विधान नंबर दोन मिळवलं. दोन्ही विधानामध्ये एक बाजू समान म्हणून यांच्या दोन्ही बाजू उरलेल्या समान हे आपण सिद्ध केलं. समजलं? हे यावरची दोन उदाहरणं. आता आपण याच्यानंतर स्वाध्याय 2.2 जायचं आहे पहा. तर स्वाध्याय 2.2 मी काल सांगितलं होतं पहिलं गणित सोडवा तुम्ही, दुसरं पण सोडवा म्हटलं होतं, तिसरं चौथं एकूण 10 गणितं आहेत बघायच्यामध्ये. मग ती 10 गणितापैकी आपण एक दोन उदाहरणं बघूया. पहिल्यातील दोन तुम्ही सोडवायची आहेत, दुसऱ्यातील पण तुम्हीच पाहायचं आहे, तिसरं चौथं पाचवं सहावं 10 काही उदाहरणं जमतात का बघूया. इथं पहा यामध्ये 3 दिलं पहा उदाहरण. स्वाध्याय 2.2 यातील तिसरं उदाहरण पाहता. त्यांनी आकृती दिलेली आहे अशी. तर पहा मुलांनो, स्वाध्याय 2.3 3 उदाहरण, त्याने आकृती अशी दिलेली आहे आणि आकृतीबद्दल माहिती दिली आहे. बघा, LM समांतर CB. LM म्हणजे हे आहे, याला समांतर हे आहे म्हणून इथं आपण एक समांतरचं चिन्ह काढूया असं बाण दाखवूया. आणि LN समांतर CD, LN म्हणजे हे आहे, हे याला समांतर आहे म्हणून आपण इकडं याला हे दुसरं चिन्ह काढूया इकडं समांतरचं. तर सिद्ध करा AM भागिले AB बरोबर AN भागिले AD हे सिद्ध करा म्हटलं पहा. तर आपण इथं बघूया, तर हे गुणोत्तर आहे बरोबर हे सिद्ध करायचं आहे. तर आकृती दिलेलं आहे, सोल्युशन कसं होतं बघा. तर इथं एवढा एक असा त्रिकोण होतो असा आणि ह्या त्रिकोणामध्ये याला समांतर हे आहे. त्रिकोणामध्ये समांतर असेल तर मागाशी आपण 3 विधानं दाखवली बघा सुरुवातीलाच, त्याच्यापैकी तुम्हाला वापरता येत आहे. म्हणजे इकडून असं AM भागिले AB हे असं समजलं. ही बाजू भागिले हे असं असेल तर मग याचे मत तसंच घ्यायचं पहा. इकडं कुठं येणार हा त्रिकोण नाही, इथं हा त्रिकोण नाही, इकडं असं हा नाही आहे. इथं AL भागिले AC असं आणता येतं. इकडं जे घेता ते इथं घ्यायचं म्हणून प्रथम लिहायचं हे कुणामध्ये घेणार ते लिहायचं. त्रिकोण ABC मध्ये काय दिलंय, LM समांतर BC म्हणून या ठिकाणी AM भागिले AB बरोबर. आता इथं कसं घ्या, हे इथपर्यंत घेतलं म्हणजे हे असं घेतलं पाहिजे AL भागिले AC विधान नंबर एक. आणि इथं थेल्स याला उपसिद्धांत म्हणतात, थेल्सचा उपसिद्धांत. जे थेल्सवरती आपण पुढे गेलेलो आहोत ना, थेल्सचा उपसिद्धांत. समजलं? विधान नंबर 1. तसेच तुम्हाला एक मिळालं गुणोत्तर बघा.
आता हा त्रिकोण घ्यायचा खालील बाजूला, त्रिकोण ए डी सी मध्ये, तसेच त्रिकोण ए डी सी मध्ये, पुन्हा या त्रिकोणामध्ये एल एन समांतर कुणाला आहे, सी डी, एल एन समांतर सी डी, म्हणून पुन्हा इथं हे असं एल एन, तुम्हाला ए एन पाहिजेत, ए एन भागिले ए डी पाहिजेत, म्हणून ए एल भागिले ए डी बरोबर, मग आता इकडं हे नाही आहे, इकडं ए एल भागिले ए सी, ए एल भागिले ए सी विधान नंबर दोन, पुढं कारण तेच थेल्स, थेल्सचा उपसिद्ध, ए एल भागिले ए एन भागिले, सॉरी ए एन भागिले ए एन भागिले ए डी बरोबर ए एल भागिले कसं घेत ए सी, ही दोन तुम्हाला विधानं मिळाली आणि दोन्ही विधानामध्ये इथं हे काय आहे, समान आहे, म्हणून पुढं या ठिकाणी म्हणून समीकरण, या ठिकाणी समीकरण एक व दोन वरून, एक व दोन वरून ह्या दोन बाजू समान, ए एम भागिले ए बी बरोबर ए एन भागिले ए डी हे सिद्ध, ए एन भागिले ए डी हे सिद्ध, याप्रमाणे तुम्हाला याचा थेल्सचा व्यत्यास, थेल्सचा प्रमेय किंवा थेल्सचं उपसिद्धांत वापरता आले पाहिजेत, आणि ह्या थेल्सवरून आपण अशा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सिद्ध करू शकतो आहे. तर आपण तीन नंबरचं घेतलेलं आहे, असं चार पाच सहा सात दहा नंबरपर्यंत याच प्रकारची उदाहरणं आहेत, ती तुम्ही घरी प्रयत्न करा, येत नसेल तर पुढच्या वेळा आपण बघूया. थँक्यू, इथं थांबूया.